सुंदरस सुंदरबन आणि सुंदरबन नॅशनल पार्क या ठिकाणी आपण या वाघांचं दर्शन करत आहोत तर या ठिकाणी तुम्ही कसे जाल तर कनिंग कनिंगपर्यंत ट्रेन किंवा बसनं या ठिकाणी जाता येतं आणि तिथून मोटरबोटनं साजनेखालीला जाय पोहोचता येतं आणि कनिंग गोसाबा आणि बसंतीपासून प्रायव्हेट बोटनं देखील या ठिकाणी जाता येतं नामखाणा आणि नजातरे कोलकात्याला रोडला सोडले जाते आणि या ठिकाणी राहण्याची व्ही एम चित्ररेखावर उत्तम सोय आहे शिवाय सजनेखाली बख्याली आणि पियालीमधील लॉजवर देखील आपल्याला राहता येतं सुंदर असं सुंदर बन नॅशनल पार्कला आपण भेट देत आहोत तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा या भारतातील दोन नद्यांचा प्रदेश विस्तीर्ण आणि पांथळ मानला जातो खारपुटीची जंगले पानथळ जागा छोटीशी बेटे आणि नद्या उपनद्या या घटकांनी हा प्रदेश नटलेला आहे तब्बल एकशे तेराशे तीस पॉईंट दहा स्क्वेअर मीटरपर्यंतचा हा परिसर आपल्याला विस्तीर्ण असा पाहायला मिळतो या जंगलात जवळपास दोनशे रॉयल बंगाल जातीची वाघ आढळतात काही वाघांचे दर्शन आपल्याला या व्हिडिओमध्ये होत आहे बघा सुंदरीच्या झाडावरून या जागेला सुंदरबन म्हटलं जातं सर्वांना आकर्षण असलेलं सुंदरबन तर गेनवा धुंदल पसूर गरजान कंकरा अशा अनेक दुर्मिळ वनस्पती तिथे मोठमोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात त्याशिवाय एक पॉईंट आठ मीटर आणि तीन पॉईंट सहा मीटर उंचीचे गोरांवृक्ष ठिकठिकाणी आढळतात अध्यात्माच्या शोधात असाल तर वनदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बोनीबीबी आणि शंकराची मगर शिबेर मु कुमीर आणि व्याघ्रदेवता दक्षिणाराय कपिल मुनी यांचे दर्शन घेतात तिथं येईल आपल्याला आणि सुंदरबनातील सफारी हा तर एक चित्तथरारक अनुभव आपल्याला घेता येतो आणि खारपुटीच्या जंगलात एम व्ही चित्ररेखा आणि एम व्ही मधुकर या आरामदायी बोटीतून दोन दिवस एक रात्र घालवता देखील येते आणि वरच्या डेकवरील निसर्ग निहाळताना चहा पिता देखील आपल्याला आस्वाद घेता येतो बंगाली भोजनाचा आस्वाद घेत कॉर्पोरेट मिटिंगसुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो संध्याकाळची पार्टी रात्रीचा खाना आणि मजा देखील लुटता येतं पर्यटकांसाठी असलेले व्याघ्र झुंजी आणि व्याघ्र पाणी पिताना आपल्याला तिथं पाहायला मिळतात संस्मरणीय असा सुंदर अनुभव या ठिकाणी आपल्याला येतो आणि या ठिकाणी जर जायचं असेल सप्टेंबर ते मार्च या दरम्यान थंडीच्या दिवसात आल्यास स्थलांतरित पक्षी देखील आपल्याला तिथं पाहायला मिळतात आणि हा सुंदरबनमधील सुंदर नॅशनल पार्क वाघांचं दर्शन आपल्याला तिथं घेता येतं असे विविध प्रजातीचे जवळजवळ दोनशे रॉयल बंगाल जातीचे वाघ आपल्याला तिथं आढळतात आणि दुर्मिळ असे मोठमोठाले वृक्ष वृक्षसंपदा आणि जंगलामध्ये असणारे अनेक वन्यजीव देखील आपल्याला पाहता येतात सुंदरबन नॅशनल पार्क नेहमीच आपल्याला आकर्षण ठरलेला कोलकात्यापासून कनिंगपर्यंत आपल्याला जाण्याचा मार्गदेखील आपल्याला सोयीस्कर पडतो आणि अनेक तिथं असणारे नॅशनल पार्क्स वन्यजीव आपल्याला पाहायला मिळतात तर व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या सुंदरबनातील वाघांना लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद